प्रॉब्लम सेट 39 मध्ये काय विचारलं आहे? फर्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी रुपीज अँड हाऊ मेनी पैसे. फर्स्ट हाऊ मेनी रुपीज अँड पैसे. फर्स्ट रुपीज 58 43. कसं लिहिणार आपण? याच्यामध्ये रुपीज किती, पैसे किती? 58 रुपीज 43 पैसे. लिहा मग, 58 रुपीज अँड 43 पैसे. सेकंड, रुपीज 9 पैसे 30. कसं लिहिणार? 9 रुपीज अँड 30 पैसे. थर्ड क्वेश्चन, रुपीज 2 अँड 30. 2 रुपीज अँड 30 पैसे. बरोबर, डेसिमल पॉईंटच्या अगोदरचे जे असतील, पॉईंटच्या अगोदर ते रुपीज असतात, आणि डेसिमल पॉईंटनंतर जे असतात ते काय असतात? पैसे असतात. फोर्थ, रुपीज 2.3. बघा, लक्ष द्यायचं आहे आता इथे. पैसे 2 डिजिट पाहिजे ना. हां, तर काय करणार तुम्ही या ठिकाणी? 3 एक 0 ठेवून घ्यायचा. झाले का 2? आता हे 2 होते ना, 2 2 2. आता 0 ठेवायचा, मग 2 झाला. चालेल, हो डायरेक्ट आन्सरमध्ये लिहिला तरी चालेल. मग इथं लिहिणार तुम्ही 2 रुपीज अँड 3 पैसे. नाही झाले ते, किती झाले ते आता? 30 पैसे. ओके, सेकंड क्वेश्चन. हां, राईट, हाऊ मेनी रुपीज इन डेसिमल फॉर्म. आता आपल्याला, हां, राईट रुपीज इन डेसिमल फॉर्म, म्हणजेच आपल्याला कशाचा वापर करायचा आहे? डेसिमल पॉईंटचा वापर करायचा आहे. कसला? डेसिमल पॉईंटचा वापर करायचा आहे, म्हणजे पॉईंट द्यायचा आहे तुम्हाला. राईट, ओके. फर्स्ट लिहा 6 रुपीज 25 पैसे. नाही, मी क्वेश्चन लिहितो. 6 रुपीज 25 पैसे. सेकेंड, 15 रुपीज 70 पैसे. थर्ड, 8 रुपीज 5 पैसे. 8 रुपीज 5 पैसे. ट्वेंटी टू रुपीज फोर पैसे. सेवन हंड्रेड ट्वेंटी पैसे. सिक्स रुपीज 25 पैसे आन्सर कोण सांगतो मला? वरती केलेलं आहे बघा इथे त्या पद्धतीने. हां, 6.25. हां, रुपीज 6.25. राईट, सेकेंड, हां, रुपीज 15.70. 8 रुपीज 5 पैसे कोण सांगेल मला? 8 रुपीज 5 पैसे. रुपीज 8.5. नाही सर,
8.5 एक मिनट तुमचं उत्तर सांग मला, मला याला सांगू शकते पहिले. 8.5 याचं आन्सर काय आहे माहिती का? रुपीज 8 अँड पैसे पैसे किती होतात? 50 होतात. 5 सांगितले त्यांनी, हा सांग आन्सर. रुपीज 8.50 बरोबर आहे का आन्सर? का 8.50 बरोबर आहे का? तर त्याने 5 सांगितलेलं आपल्याला, मग 50 कसं काय करता येईल? 5 पैसे पाहिजे. रुपीज 8.05 आता हा झाला 5 पैसे. 5 झिरो लिहिला तर 50 होईल. आपल्याला त्यांनी 5 सांगितलं, मग आपण 5 लिहायचा. हां, मग इथं 0.5 लिहायचा, राईट? इथं कसं येईल मग? 22 रुपीज 4 पैसे जसा वरचा होता तसाच कसा येईल मग आता तो? 22.04 राईट. 7.20 पैसे 7.20 पैसे बघा इकडे लक्ष द्या. 7.20 ना, म्हणजेच ॲडिशन काय होईल? 720 म्हणजेच काय? 720 700 पैसे म्हणजेच किती रुपये? 7 रुपीज आणि 20 पैसे. 700 रुपीज होतात ना, 7 रुपीज होतात 700, म्हणून इथे लिहायचं 7.20 रुपीज 7.20 म्हणजेच तुम्ही असं लिहू शकता रुपीज 7.2. इथे पण लिहू शकता तुम्ही काय? रुपीज 15.7 म्हणजेच रुपीज 15.70. असे क्वेश्चन तुम्हाला सॅटरडे टेस्टला राहतील. थर्ड, राईट हाऊ मेनी आल्या, राईट हाऊ मेनी मीटर्स अँड हाऊ मेनी सेंटीमीटर्स. बघा या ठिकाणी स्केल दिसते तुम्हाला, या स्केलवर आहे का? काळजीपूर्वक सगळ्यांनी लक्ष ठेवा, लिहायचं बंद करा. या ठिकाणी सेंटीमीटर आहे बरोबर, 1 नंतर 5 नंतर 10 नंतर 15 20 नंतर 25 30 35 ओके. आता परत पुढे 35 नंतर 40 45 50 55 60 65 70 75 80 85 90 95 100. ठीक आहे, हे इथून आहे 0 आणि हे आहे 100 सेंटीमीटर. हे जे पूर्ण आहेत एवढं याला काय म्हणतात माहिती का? 1 मीटर. काय म्हणतात याला? 1 मीटर. याच्यामध्ये किती सेंटीमीटर येते? 5 मध्ये परत लाईन येत ना तुमच्या ते, आणि त्याच्यामध्ये मिलीमीटर. हे 0 आणि 1 सेंटीमीटर आहे ना, त्याच्यामध्ये 10 मिलीमीटर. हां, 10 मिलीमीटर. मग हे जे डिस्टन्स आहे हे किती मीटरचं आहे? 1 मीटरचं. कितीचं डिस्टन्स येते? आणि मला जर 2 मीटर पाहिजे असेल तर किती सेंटीमीटर लागतील? 100 सेंटीमीटर. हे अजून 100 सेंटीमीटर म्हणजे इथून परत इथपर्यंत हे झाले 100, हे परत 100 आणि 100 किती झाले? 200 बरोबर. 50 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर होतील? 50 म्हणजे इथपर्यंत आलं नेहमी, म्हणजेच किती? 0.5 म्हणजे 1.5 मीटर, अर्धा मीटर ना. 100 म्हणजे पूर्ण मीटर आणि 50 सेंटीमीटर म्हणजे इथपर्यंत म्हणजे किती मीटर मग? 1.5 मीटर म्हणजेच 0.5 म्हणजेच 0.5 प्लस 0.5 जर केलं तर आपण 1 मीटर होतो. अर्धा
बरोबर कोणाचं आता दोघा हे लिहायचं किंवा हे लिहायचं दोघांचं आन्सर एकच आहे कोणतंही लिहि एक हां कोणतंही एक लिहि सेंटीमीटर आणि मीटर मधला फरक कळला का तुम्हाला हां आता बघा लक्ष द्या इकडे महत्वाचं आहे डोक्यात टाका नोटबुकपेक्षा 230 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर होतात सांगा 230 सेंटीमीटर आता बघा याचं एक्सपेन्शन करतो मी 200 + 30 + 0 बरोबर 200 सेंटीमीटरचे मीटर होतात का हो होतात किती होतात ते 2 मीटर 30 सेंटीमीटरचे होतात का नाही होत ना झिरोचे तर काही लिहिण्याची आवश्यकता नाही मग उत्तर काय आलं 2 मीटर 30 सेंटीमीटर बरोबर मी सांगितलं तुम्हाला 475 सेंटीमीटर किती मीटर मग हां 4 मीटर 75 सेंटीमीटर व्हेरी गुड 4 मीटर 75 सेंटीमीटर आता महत्त्वाचा क्वेश्चन मिलीला 705 सेंटीमीटर 7 मीटर 5 सेंटीमीटर हां फक्त 5 लिहायचा 0 लिहित साइडला 7 मीटर 5 सेंटीमीटर बरोबर आता बघा आता हे असं कन्वर्ट केलं तुम्ही असं कन्वर्ट करा आता मला सेंटीमीटर सांगा मी तुम्हाला सांगितलं 10 मीटर 10 सेंटीमीटर टोटल सेंटीमीटर किती झाले 20 सेंटीमीटर किती झाले 20 सेंटीमीटर म्हणजे 10 मीटर होतो का 20 सेंटीमीटर इथेच होतो ना जरा 20 कसं म्हणतो हां 10 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर सेंटीमीटरचं काही करायची गरज आहे तुका आहे 1 मीटर हां 1000 बरोबर ना आणि हा किती सेंटीमीटर 10 सेंटीमीटर किती झाले ऍडिशन 1010 म्हणजे 1010 सेंटीमीटर कारण 1 मीटर म्हणजे किती 100 2 म्हणजे 200 3 म्हणजे 300 4 400 5 500 6 600 7 700 8 800 9 900 10 100 म्हणजे 1000 आणि 10 सेंटीमीटर होतात ऑलरेडी बरोबर मीटर आणि सेंटीमीटर तू लक्ष ठेव कारण प्राईम आणि कंपोजिट मध्ये खूप कन्फ्युजन आहे तुझं तिथे चौथीच्या मुलांना येतं हां प्राईम येत नाही तुला इव्हन विचारत नाही तू कोणालाच कंपोजिट विचारत नाही कोणाला म्हणायचं कोणत्या नंबरला म्हणायचं चालत नाही असं यायला पाहिजे नाही येणार आहे तुला पुढे अजिबात नक्की लगेच लगेच विचारायचं याच नंबरला कावर म्हणायचं म्हणा बाकी तुझं बरोबर उत्तर सांगतात सांगा मला इव्हन पहिला इव्हन नंबर कोण आहे कोणता आहे त्यानंतर टू व्हेरी गुड टू नंतर फोर फोर नंतर सिक्स नंतर एट नंतर हे कोणते नंबर आहे इवन नंबर ज्या नंबरच्या शेवटी 0 2 4 6 8 येतो ना त्यांना इवन नंबर म्हणतो मग ऑड नंबर कोणता आहे पहिला 5 1 1 त्याच्यानंतर दुसरा 3 नंतर बरोबर म्हणजेच 1 3 5 7 9 11 13 15 म्हणजे शेवटी 1 झाला 3 झाला 5 झाला 7 झाला 9 झाला हे नंबर जर आले तर यांनाच म्हणतो आपण ऑड प्राईम नंबर कोणाला म्हणतो आपण जे दोन जणांच्या टेबलमध्ये येतात हा टू फॅक्टर्स 1च्या आणि स्वतःच्या मग सगळ्यात पहिला प्राईम नंबर कोणता आहे टू कोणाकोणाच्या टेबलमध्ये येतो 1च्या आणि 2च्या त्याला काय म्हणतो मग आपण प्राईम नंबर प्राईम नंतर कंपोजिट कंपोजिटला 2 पेक्षा जास्त 4 कोणाकोणाच्या 1 2 आणि 4 हा लक्षात राहू द्या मी आता रोज विचारत जाईल तुम्हाला ठीक आहे फर्स्ट सेकंड क्वेश्चन लिहिला गेला थर्ड क्वेश्चन लिहिला थर्ड मधला फर्स्ट लिहा
हो। ही 100 सेंटीमीटरची लाईन, त्याच्या म्हणजे 1 मीटर। फर्स्ट क्वेश्चन दिला, थर्ड ना, काय क्वेश्चन तो, हाऊ मेनी मीटर्स, हाऊ मेनी मीटर्स सेंटीमीटर्स। फर्स्ट याच्यामध्ये मीटर किती सेंटीमीटर किती बरोबर आहे हा 58 मीटर 75 सेंटीमीटर। व्हेरी गुड, लिहा मग 58 मीटर 75 सेंटीमीटर। स्पेलिंग पाहून घ्या, एम ई टी आर ई हां, ई आर नाही आहे, तर किती काय येतो आर ई, हां 58 मीटर 75 सेंटीमीटर्स। हां सेकंड, हां सर 9.30 मीटर सांग आन्सर। 9 मीटर्स 30। हां लिहा पटापट आन्सर, लिहा पुढचा क्वेश्चन, राहून जाईल तुमचा मागे। थर्ड 0.30 मीटर म्हणजे मीटर नाहीच आहे, मग काय येतो 30 सेंटीमीटर। हां 30 सेंटीमीटर। फोर्थ 0.3 मीटर है ना, मैं 0.30 सेंटीमीटर। चला पर 0 लगते 1.62 मीटर। लिख लो सर आंसर, 1 मीटर 62 सेंटीमीटर्स। 6 91.4 मीटर। सांग बरं कसं काय आन्सर सांगशी, हां सांग। 40 सेंटीमीटर एकच आहे ना, तो डोन करायचे त्याला 91 मीटर्स 40 सेंटीमीटर। 7.02 मीटर। कोण सांगता आन्सर मुलांमध्ये, कोणीच बोलत नाही। 7 मीटर्स 2 सेंटीमीटर्स। 8 आहे का, 0.09 मीटर। 0.09 मीटर म्हणजेच कुठे आला तो, इथे हा बघा इथे 0.09 म्हणजेच 9 सेंटीमीटर। कंप्लीट झाला। सिक्स
तीसरे वर्ष नहीं इतने सोड़वाये उदय सोड़ो अपन थ्री क्वेश्चन आता होमवर्क होमवर्क लिखन गया फर्स्ट क्वेश्चन होमवर्क हाउ मेनी रुपीज एंड पैसे पहला क्वेश्चन होमवर्क मानला हाँ होमवर्क मान लिया तुम्हें हाँ तो हे वे क्वेश्चन दी दो नंतर दुसरे वे नंतर दुसरे वे रुपीज 750 रुपीज 350 रुपीज 635 रुपीज 925 रुपीज 76 रुपीज 39 रुपीज 805 रुपीज 907 सेकेंड हाउ मेनी मीटर्स एंड हाउ मेनी सेंटीमीटर्स हाउ मेनी मीटर्स एंड सेंटीमीटर्स 6.30 मीटर 7.35 मीटर 8.9 मीटर 8.09 मीटर 0.9 मीटर 0.09 मीटर 713.13 मीटर 530.3 मीटर ठीक है नहीं होमवर्क लग गया नहीं ये दो का कंप्लीट कर